हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। ही सुंदर अशी छोटीशी पान कशी विणायची ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। खूप लहान आहेत ही पान, ती अगदी सोप्या पद्धतीने कशी विणायची ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम मी इथे 10 चेन बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका साइडनी एक एक धागा या पद्धतीने शेवटीपर्यंत खेचत जायचं आहे। एकाच साइडनी धागा खेचायचा आहे, ओढून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने आपण धागा ओढून घेणार आहोत। शेवटी एक चेन आहे ती सोडायची आहे आणि दोन 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 अशा पद्धतीने धागे आपण सिक्योर करून घेणार आहोत। दोन धाग्यांमधून एक वेळेस लोकर ओढून घ्यायची। आता दुसऱ्या साइडनेही त्याच पद्धतीने आपण प्रत्येक चेनमधून धागा या पद्धतीने खेचून घेणार आहोत। दोन या पद्धतीने अशा पद्धतीने दोन 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 मधून धागा ओढून घ्यायचा आणि आपलं सुंदर असं छोटंसं पान तयार होतं। या पानाला बॅक साईडनी आपण हे जरा ताठ राहावं यासाठी आपण मधल्या साईडची जी चेन आपण बनवली होती त्याच्यावरती आपण स्लिप स्टिचने अटॅच करत शेवटीपर्यंत जाणार आहोत। बॅक साईडनी आपल्याला अटॅच करायचं आहे म्हणजे हे जरा पिचकल्यासारखं दिसत नाही, ते आहे तसंच राहतं, लवकर खराब होत नाही। यासाठी अशा पद्धतीने आपण बॅक साईडनी स्लिप स्टिच नी धागा या पद्धतीने आपण बसवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण विणून घेणार आहोत। मी कसं केलेलं आहे, विणलेलं आहे ते तुम्ही नीट पहा। छोटे छोटे फ्लॉवर बनवल्यानंतर आपण अशा पद्धतीने हे छोटे छोटे पानं विणून त्यावर डेकोरेशन करू शकतो। खूप छान दिसतात ही पानं, सो एकदा नक्की ट्राय करून पहा आणि विणायलाही खूप सोपी आहेत। पहा किती सुंदर दिसत आहे पान। या पद्धतीने तुम्ही फ्लॉवर वरती ही डेकोरेशन करू शकतात। अगदी छोटसच आहे पण दिसायला छान दिसतं आणि विणायलाही सोपा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता। पहा किती छान दिसतं हे। भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स। Bye-bye, take care.